नमस्कार, लाईव्ह ट्रेंड न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आजपासून कडक निर्बंधांची जी अंमलबजावणी आहे त्याला सुरुवात झालेली आहे. जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे साहेब यांनी सर्वांनी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि पत्रकार परिषदेत जनतेला आवाहन केलं होतं की आजपासून लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जे कडक निर्बंध लागू करण्यात आलेले आहे त्याची अंमलबजावणी आजपासून केली जाणार आहे. त्यामुळे जे नागरिक 11 वाजेनंतर विनाकारण फिरतील त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. कुठलंही क्षुल्लक कारण घेऊन कोणालाही बाहेर फिरता येणार नाही आहे. जर असं कोणी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. आत्ता आपण ख्वाजा मियाँ चौकात आलेलो आहोत आणि आपण बघू शकतो की 6 वाजेपासून या ठिकाणी जे विनाकारण फिरत आहेत, ज्यांच्याजवळ काही व्हॅलिड कारण नाही आहे, अशा लोकांना पकडून त्यांना जाब विचारला जातो आहे आणि त्यांच्यावर कारवाई देखील केली जाते आहे. आत्ता आपण ख्वाजा मियाँ चौकात आहोत आणि लाईव्ह ट्रेंडच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. या ठिकाणी आपण बघू शकतो की पोलीस बंदोबस्त हा लागलेला आहे. प्रत्येकाला थांबवून कारण विचारलं जात आहे, नेमकं कारण काय आहे, काय आपण बाहेर का निघाला आहात. आपण बघू शकतो की या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक जे आहेत त्यांच्याबरोबर काही कॉन्स्टेबल्स आहेत, ते प्रत्येकाला कारण विचारत आहेत काय नेमकं कारण आहे आणि त्यानुसार तपासणी या ठिकाणी सुरू आहे. आजपासून प्रशासनाच्या आदेशानुसार कडक अंमलबजावणी सुरू आहे. कोणीही विनाकारण बाहेर फिरू नये असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून केलं जात आहे. कारण कोरोनाचा जो प्रादुर्भाव आहे हा जरी आता जिल्ह्यात कमी दिसत असला तरी विनाकारण जे फिरतात त्यांना, विनाकारण फिरणाऱ्यांमुळे कोरोना जो स्प्रेडिंगचा जो स्पीड आहे हा वाढतो आहे, कोरोना फैलाव होतो आहे. त्यामुळे कुठेतरी नागरिकांनी या संदर्भात काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे आणि वारंवार प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की कृपया कुणीच विनाकारण बाहेर फिरू नये. तरी काही नागरिक जे आहेत ते ऐकायला तयार नाही, त्यामुळे आज प्रशासनाने आजपासून कडक अंमलबजावणी केलेली आहे आणि जे विनाकारण फिरतील त्यांच्यावर कन्फर्म कारवाई तर निश्चितच होणार आहे. म्हणून नागरिकांनी बाहेर फिरू नये. आत्ता आपण ख्वाजा मियाँ चौकात आहोत आणि इथून तुम्हाला लाईव्ह प्रक्षेपण आम्ही लाईव्ह ट्रेंडच्या माध्यमातून दाखवतो आहे की कशा पद्धतीने कारवाई नेमकी सुरू आहे. प्रत्येकाकडून आपण बघू शकतो की कारवाई करून फाईन घेतला जात आहे, दंड वसूल केला जात आहे, तशी नियमाप्रमाणे पावती देखील प्रत्येकाला दिली जात आहे. आतापर्यंत किती पावत्या फाडल्यावर आणि कसं म्हणजे दंड वसुलीची कारवाई कशी करतो, म्हणजे काय दंड वगैरे कसं होत? आतापर्यंत 24 लोकांकडून दंड वसूल करण्यात आलेला आहे. 200 रुपये प्रत्येकी दंड वसूल केला जात आहे आणि त्यामुळे नागरिकांनी शासनाने घालून दिलेले जे निर्बंध आहेत त्याचा पालन करायचं आहे. विनाकारण बाहेर फिरू नये असं आवाहन लाईव्ह ट्रेंडच्या माध्यमातून आम्ही सर्वांना करत आहोत. प्रत्येकाने मास्कचा वापर करायचा आहे, सॅनिटायझरचा वापर करायचा आहे.
सर काय नेमकी आता कारवाई सुरू आहे आणि किती वाजेपासून सुरू आहे इथे सकाळी 6 वाजेपासून कारवाई चालू आहे इथे माझ्या मेहनत जे अनावश्यक फिरणारे या लॉकडाऊनच्या ब्रेक द चेनच्या अनुषंगाने जे अनावश्यक घराबाहेर निघणारे आणि त्याचप्रमाणे बिना मास्क संचार करणारे या लोकांवर इथे कारवाई चालू आहे त्याचप्रमाणे लोकांना आवाहन करण्यात येते की अनावश्यक अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये आणि घरातून बाहेर पडल्यानंतर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे त्याचप्रमाणे मास्कचा वापर करावा आपली आणि आपल्या घरच्यांची काळजी घ्यावी आताच आपण वाघमारे साहेबांचं आवाहन आपण ऐकलेलं आहे त्यांनी सांगितलं की प्रत्येकाने मास्क सॅनिटायझरचा वापर करा सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा जर काम नसेल आपलं तर कृपया कोणी विनाकारण बाहेर पडू नका जर विनाकारण बाहेर पडाल तर आपल्यावर कारवाई निश्चित आहे असं आवाहन त्यांनी जनतेला केलेलं आहे लाईव्ह ट्रेनच्या माध्यमातून पण आम्ही तुम्हाला हेच आवाहन करतो की विनाकारण बाहेर पडू नका शासनाने जे निर्बंध ला आपल्याला सगळ्यांना घालून दिलेले आहेत त्याचं पालन करा जेणेकरून कोरोनाचा प्रादुर्भाव जो झालेला आहे हा कमी करण्यात आपलं सगळ्यांचं सहकार्य होईल.